नागपुर के पाड़ी पुलिस थाना अंतर्गत पाड़ी चौक में 7 जुलाई को मास्क नहीं पहनने पर पुलिस ने अपंग व दृष्टिबद्ध मनोज ठवकर की पिटाई की थी, जिससे उसकी मृत्यु होने का आरोप लग रहा है। भाजपा विधायक कृष्णा खोपड़े और विकास कुंभारे ने इस संदर्भ में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मुलाकात कर मामले की उच्च स्तरीय जाँच कर दोषी पुलिस कर्मियों को तत्काल निलंबित करने की मांग की है। साथ ही ठवकर के परिवार को 50 लाख रुपए आर्थिक मदद और उनकी पत्नी को पुलिस विभाग ने नौकरी देने की मांग भी की। खोपड़े ने बताया कि सीएम ने मामले को गंभीरता से लिया और उन्होंने तत्काल मामले की सारी जानकारी मंगवाकर कार्रवाई करने का आश्वासन दिया है। खोपड़े ने कहा कि ठवकर परिवार में छोटे छोटे बच्चे हैं और उनके पालन पोषण व शिक्षा आदि के लिए परिवार के एक सदस्य को नौकरी के साथ ही आर्थिक मदद की बेहद जरूरत है। इससे पहले भी इस तरह के मामले में विभाग में पीड़ित परिवार के सदस्य को नौकरी दी जा चुकी है। सीएम ने शीघ्र ही उचित कार्रवाई का आश्वासन दिया है। वो डोळ्याने बाधित असलेल्या मुलांना मास्क न घातल्यामुळे पारडी पोलीस स्टेशनच्या 2 कर्मचाऱ्यांनी पारडी चौकात व पोलीस स्टेशन मध्ये नेऊन या मुलाला मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे त्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात तणाव आहे। आणि म्हणून आम्ही वारंवार नागपूरचे पोलीस आयुक्त यांना सांगितलं का तत्काल त्या 2 कर्मचाऱ्यांना आपण तत्काल सस्पेंड करा। काल विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या परिवारासोबत भेट घेतली आणि त्यांनी ते मान्य केलं कारण त्यांनी ते सगळे व्हिडिओ पाहिले आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी 2 लाखाची मदत सुद्धा केली। आज मुंबईमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची मी आणि विकास कुंभारे आम्ही दोघांनी या संदर्भात त्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं का पोलिसांनी केलेली ही कलंकित घटना ही राज्यासाठी फार दुर्दैवी घटना पोलिसाच्या वतीने घडली आहे आणि आतापर्यंत पोलीस आयुक्तांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं नाही, सिर्फ ट्रान्सफर करून पानं पुसण्याचे काम पोलीस आयुक्तांनी केलं आणि म्हणून त्याला ताबडतोब सस्पेंड करावं ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं। त्या परिवाराला त्या परिवाराच्या त्या पत्नीला पोलिसांमध्ये नोकरी द्यावी कारण राज्यामध्ये जेव्हा जेव्हा असा पोलिसाचा हा प्रकार घडला आणि त्यावेळे त्यांच्या पत्नीला अशा प्रकारचे त्यांच्या परिवाराला नोकरी सुद्धा देण्यात आली आहे आणि म्हणून हाही विषय आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली तेही त्यांनी मान्य करतो असं सांगितलं आणि त्या परिवाराला 50 लाख रुपये ही आर्थिक मदत आपण द्यावी कारण त्या परिवाराचे दोन लहान मुलं आहे, पूर्ण घर रस्त्यावर येऊन गेलं आहे आणि त्यांनी सांगितलं का आम्ही मी तत्काल या संदर्भात कारवाईचे निर्देश देतो आणि ताबडतोब रिपोर्ट बोलून मी या परिवाराला मदत करतो अशा प्रकारची सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।